नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आज बनणार आहोत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे झालेले पेपरमधील काही तांत्रिक प्रश्न आपण पाहणार आहोत, जे एक दोन मार्कासाठी आपल्याला पडतात। एक प्रश्न दोन मार्काचा असतो, त्याच्यामुळे आपण पाहणार आहोत। आज आपण स्टील बार याच्यावरती प्रश्न पाहणार आहोत। तर पहिले हे काही स्टील बारचा व्यास दिलेला असतो 6 mm, 8 mm, 10 mm, 12 mm, 16 mm, 20 mm। तर त्याचं वजन किती असतो? 6 mm वजन एक मीटर रॉड असेल तर 1 मीटर रॉडचं वजन किती असतं? ध्यानात ठेवा, हे वजन याचं स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो। पहिलं चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। 6 mm व्यासात 0.22 kg/m एवढं असतं, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या। 8 mm 0.39, 0.62, 0.89, 1.98, 2.47, हे 4 प्रश्न पडलेले। ते पडलेले प्रश्न आपण पाहू। 16 mm व्यास असलेल्या 1 मीटर लोखंडी सळईचे वजन किती? मुंबई 2014 हा प्रश्न पडलेला आहे। 16 mm व्यास असलेल्या 1 मीटर लोखंडी सळईचे वजन किती? तर मित्रांनो, 16 mm व्यास असलेल्या 1 मीटर लोखंडी सळईचे वजन हे 1.58 kg/m एवढं असतं। त्यानंतर दुसरा प्रश्न पडलेला होता, 20 mm जाडीचे लोखंडी बारचे वजन किती असते? 20 mm जाडीचे लोखंडी बारचे वजन वाशिम 2014 हा प्रश्न पडलेला आहे। तर मित्रांनो, 20 mm जाडीचे लोखंडी बारचे वजन हे 2.47 kg/rod/m असतात, एक मीटर रॉड। स्टील लोखंडाचे 1 घनमीटर वजन किती असेल? आता हे थोडंसं वेगळा प्रश्न आहे की 1 क्यूबिक मीटर जर लोखंड असं स्टील असेल त्याचं वजन किती, वेट किती, 1 क्यूबिक विचारलेलं आहे, 1 घन। तर मित्रांनो, त्याचं उत्तर आहे आपलं की 1 क्यूबिक मीटरचं 7800 kg एवढं वजन असतं। त्यानंतर दुसरा हे बुलढाण्याला पडलेला प्रश्न आहे, RCC साठी वापरण्यात येणारे रिइन्फोर्समेंट बार तयार करण्यासाठी काय वापरतात? RCC साठी वापरण्यात येणारे रिइन्फोर्समेंट बार तयार करण्यासाठी काय वापरतात? सिंधुदुर्ग 2014 प्रश्न पडलेला आहे। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे की रिइन्फोर्समेंट बार जे असतात ते माइल्ड स्टील यापासून बनवलेले असतात। त्यानंतर स्लॅबमधील मेन रिइन्फोर्समेंट बारचा व्यास कोणत्या दरम्यानचा असतो, किती दरम्यानचा असतो? तर मित्रांनो, सिंधुदुर्ग 2014 हा प्रश्न पडलेला आहे की स्लॅबमधील मेन रिइन्फोर्समेंट बारचा व्यास जो असतो तो 8 ते 14 mm दरम्यानचा असतो, ध्यानात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न पडलेला आहे, हाय टेन्शन स्टीलमध्ये कार्बनचे प्रमाण किती असते? ध्यानात ठेवा, हाय टेन्शन स्टीलमध्ये कार्बनचे प्रमाण किती टक्के असते? हिंगोली 2013 हा प्रश्न पडलेला आहे। तर खालील पद्धतीनं त्याचे पर्याय आहेत, हाय टेन्शन स्टीलमध्ये कार्बनचे प्रमाण हे 0.8 ते 1.5% दरम्यान असते। त्यानंतरचा प्रश्न पडलेला आहे, 25 mm व्यासाच्या लोखंडी बारचे प्रति मीटर वजन किती? औरंगाबाद 2014 प्रश्न पडलेला आहे आणि खालील पद्धतीने ऑप्शन दिलेले। आता हे ऑप्शन थोडे किलोग्रॅममध्ये आहे, डायरेक्ट मोजलेलं। तर त्याचं जे 25 mm व्यास जे असतं ते 3.852 kg एवढं त्याचंही असतं। मित्रांनो, प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। त्यानंतर परसेंटेज ऑफ कार्बन कंटेंट इन माइल्ड स्टील इज, नांदेड 2013 प्रश्न पडलेला आहे, हे कार्बन माइल्ड स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण किती असतं, किती पर्सेंट असतं? तर मित्रांनो, हे प्रश्न पडतात। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं की कार्बन कंटेंट लेस दॅन 0.25% एवढं असतं। आता इथं जी पुढं मी येलं याचंसुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या की माइल्ड स्टीलचं कार्बन कंटेंट 0.25% असतं, मीडियम कार्बन स्टीलचं 0.25% ते 0.6% असतं आणि हार्ड स्टील 0.6% ते 1.5% असतं। मिनिमम रिइन्फोर्समेंट फॉर माइल्ड स्टील इज ऑप्टेन बाय, तर सांगली 2014 हा इंग्रजीमध्ये पडलेला प्रश्न आहे आणि ध्यानात ठेवा, मिनिमम रिइन्फोर्समेंट फ्रॉम माइल्ड स्टील इज ऑप्टेन बाय। त्याचं उत्तर आहे मित्रांनो 0.15% ग्रॉस एरिया, हे उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, स्टीलची घनता किती असते? स्टीलची घनता किती असते हा प्रश्न पडलेला आहे अहमदनगर 2013। तर मित्रांनो, स्टीलची घनता ही असते 7.7, लक्षात ठेवा, स्टीलची घनता ही 7.7 असते। मित्रांनो, प्लीज राव चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद, असंच सपोर्ट करा, प्लीज सबस्क्राईब करा। मला 1000 सबस्क्रायबरची गरज आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा।